परमेश्वरना दाविदा संगे करार। शोल इस्रायल देशना पहिला राजा होता। इस्रायल देशना लोकसले पाहिजे तसाच तो दिसायला सुंदर आणि उंच होता। इस्रायल देशवर बऱ्याच वर्ष लगून शोल राजानी चांगला राज्य कर, पण त्यानंतर तो एक दुष्ट राजा बनी गया व त्यांनी परमेश्वरनी आज्ञाले नाही मान, म्हणून परमेश्वरनी त्यांना जागावर राज्य करासाठी दुसरा माणूसले निवाड। परमेश्वरनी शोल नंतर दावीद नावना एक इस्रायल देश ना जवानले राजा होवाले निवाड। दावीद हाऊ बेतलेहम गाव मधला एक मेंढपाळ होता। आपला बाप ना मेंढ्यासले चारताना दावीदनी गैर असावा मेंढ्यासवर हल्ला करणारा सिंह व लिसडीले मारे टाकेल होतं। दावीद हाऊ परमेश्वरले भ्यानारा आणि धर्मी व्यक्ती होता। दावीद एक महान योद्धा आणि पुढारी होई गया। जेव्हा दावीद लहानच होता तव त्याने गल्यात नावना एक राक्षसी माणूस संगे युद्ध कर। गल्यात हाऊ एक प्रशिक्षित शक्तिशाली व 3 मीटर उंचीना सैनिक होता, पण परमेश्वरने दावीदनी मदत करी व त्यामुळे गल्यातले मारिसन इस्रायल देशना लोकसले सोडाव। त्यानंतर दावीद नी इस्रायल देशना शत्रूसवर गैरविजय मिळावात त्यामुळे लोकसनी त्यांनी प्रशंसा करी। लोक दावीदनी प्रशंसा करी रायना हाय देखेसन शोलले त्यांनी हेवा वाटायला लागणी। शोलने त्याने गैरसवा त्याला मारे टाकाना प्रयत्न कर, पण दावीद स्वतः शोल पासून लपत फिरना। एक दिन जव शोल दावीदले मारासाठी शोधी रांता, ज्या गुफामा दावीद लपीसन बटल होता तडे शोल गया, पण शोलले तो दिखना नाही। दावीद आते शोल गैरा जोडे होता व तो त्याले मारे सकत होता, पण तरी तस नाही करत। त्याने शोलना कपडाना कोपरा कापा व सिद्ध कर की राजा बनासाठी तो शाऊलना वध नाही कराव। आखरीवर शोल युद्धमा मरी गया आणि दावीद इस्रायल देशना राजा बनना। तो गैरा चांगला राजा होता व लोक त्यावर प्रेम करत होता। परमेश्वरने दावीदले आशीर्वाद कर व यशस्वी होईना। दावीदनी गैरा युद्ध करत व परमेश्वरनी त्याले इस्रायल देशना शत्रूसले हारावाले मदत करी। दावीदनी यरुशलेम शहर जिंक व त्याले आपली राजधानी बनावी। दावीदना राज्य मा इस्रायल देश सामर्थ्यवान आणि मालदार राष्ट्र बनना। दावीदले एक मंदिर बांधाना होतो, ज्यानामा सर्व इस्रायल देशना लोक परमेश्वरनी स्तुती आणि अर्पण करू शकत। जवळजवळ 400 वर्ष लगून लोक मोशेनी बांधेल दर्शन मंडपना समोर परमेश्वरनी स्तुती करणार आणि अर्पणसले आणणार। पण परमेश्वरनी नातान भविष्यवक्ताले दावीदकडे संदेश लिसन धाड, तू लढाईना माणूस होवामुळे हाऊ मंदिर बांधू शकत नाही, तुना पुरे हाऊ मंदिरले बांधेन, पण मी तुले गैर आशीर्वादित कसू, तुनात वंश मधला एक माणूस मना लोकसवर कायम राज्य करीन। कायम राज्य करणार दावीदना वंश मधला एकुलता एक माणूस म्हणजे मसीहा। मसीहा हू परमेश्वरना निवाळेल अभिषिक्त, जग मधला लोकसले तेसना पापस पासून सोडवणार होता। दावीदनी हाय शब्द ऐकानंतर लगेच परमेश्वरना धन्यवाद करा व त्यांनी स्तुती करी, कारण की परमेश्वरनी तेले हाऊ सन्मान व गैर आशीर्वाद देवाना अभिवचन दिल होतं। परमेश्वर हाई कव पुरक करेन या बारामा दावीदले माहीत नाही होतं, पण मसे यवाना पहिले इस्रायल देशना लोकसले जवळजवळ 1000 वर्ष लगून तेस निवाड देखणी पडणे। दावीदनी न्यायकन व विश्वासूपणाकन बराच वर्ष लगून राज्य कर आणि परमेश्वरनी तेले आशीर्वादित कर। जरी त्यानं जीवन ना आखरी मातेनी परमेश्वरना विरुद्ध भयानक पाप करा। एक दिन दावीदना सर्व सैनिक जव युद्धनासाठी बाहेर जायला होतात, तिने आपला राजमहल मधून एक सुंदर बाईले आंग धुताना देख, तिने नाव बतशेबा होत। दुसऱ्याकडे देखाना सोडीसन दावीदनी ती बाईले आपला जोडे लेओ म्हणून कोलेतरी धाड, तो संगे झोपना व तिले तिना घर धाडी दिद। काही दिनस नंतर ती गरोदरशे असा निरोप तिने दावीदला धाड। बतशेबाना नवरा उरिया हाऊ दावीदना शूर योद्धा होता। दावीदनी उरियाले युद्धमधून परत बलाव व आपली बाई संगे राहले सांग, पण दुसरा सैनिक युद्ध करी राहणार म्हणून मले घर जाणं योग्य नाही असं चमजीसन तिने घर जावाले नकार दिदा, म्हणून दावीदनी उरियाले परत युद्धमा धाड।
व सेनापतीले सांग की त्यांनी तुंबळ युद्धना जागावर उरियाले नेमजो, म्हणजे उरिया युद्धमा मारा माई। उरिया मरानंतर दाविदनी बतशेबा संगे लगन कर, नंतर तिनी दाविदना पुत्रले जन्म दिद। दाविदनी करेल काममुळे परमेश्वरना राग भडकना व तिनी नातान भविष्यक्ताले दाविदकडे धाडीसन तेना पाप कितल्या दुष्ट होतात येना बारामा सांग। दाविदनी आपला पापना बारामा पश्चाताप कर आणि परमेश्वरनी तिले माफ कर। नंतर मरा लगून दावीद निगैरा कठीण टाईमा लगून परमेश्वरना आज्ञासले पालन करना, पण पाप नि शिक्षा म्हणीसन दाविदना पुत्र मरी गया। दाविदना उरेल जीवन मातेना परिवारना नंतर झगडाच होत राहणात व तेना सामर्थ्यनी गैरा कमी होई गया। जरी बी दाविद परमेश्वरना संगे अविश्वासू राहिना। नंतर दाविद व बतशेबाले आखो एक पुत्र होईना आणि तेच नितेने नाव शलमोन ठेवो।